हरिओम श्रीराम अंबज्ञा मी लीला केशव टिपाले पंचवटी उपासना केंद्र नाशिक मी एक अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे दोन हजार चौदामध्ये माझी तब्येत बिघडली माझं खूप पोट दुखत होतं म्हणून मी डॉक्टरांकडे गेले पण डॉक्टर म्हणतात ते की तुम्हाला किडनी स्टोन झाला आहे तर मग मी त्याच्यावर औषधं पाणी उपचार सर्व घेत गेले गे पण मला काही त्याच्याने बरं वाटा ना मग एक वर्ष असंच लोटलं गेलं दुसऱ्या वर्षी माझ्या हाता आपआप हातापायानं मुंग्या यायला लागल्या तर ते इतक्या काय मुंग्या यायला लागल्या की मला स्पर्श होईना उभं राहता येईना जा चालता येईना काहीच करता येईना काम तर बाजूलाच राहिलं ते मध्ये आड आलं मग त्याची ट्रीटमेंट चालू केली तसं त्यांनी मला डॉक्टरांनी एक महिना ॲडमिट करून घेतलं मी एक महिना ॲडमिट असताना माझे खूप ट्रीटमेंट झाले थोडाफार फरक पडला होता पण मला उभंच राहता येईना मग ते उभं राहण्यासाठी काय बरीच काय काही त्यांनी केलं रिपोर्ट काढले सर्व केलं पण काहीच उपयोग झाला नाही मग शेवटी डॉक्टर म्हटले की तुम्ही बॉम्बेला जा मुंबईला अशा हॉस्पिटलचा त्यांनी पत्ता दिला आम्हाला म्हणजे तुम्ही तिकडे गेल्याशिवाय तुम्हाला काही गत्यंतर नाही म्हटलं ठीक आहे असं आम्ही ठरवलंच आता उद्या जायचं मुंबईला पण काय मदत झालं बापूंची कृपा आजच आम्हाला कळालं की पूर्ण महाराष्ट्र बंद आहे तीन दिवस काय झालं होतं हे काही कळलं नव्हतं पण असं बातम्यांवर कळालं तर मग त्यात काय करायचं तीन दिवसात तर माझी तब्येत खूप हे होऊन जाईल वाढ कारण मुंग्या वाढतच चालल्या होत्या मग त्या मुंग्या हे करता करता आम्ही दुसऱ्या दिवशी माझ्या मोठ्या मुला प्रशांतचा मित्र आला मला भेटायन्यास भेटण्यासाठी तर त्यांनी ही परिस्थिती पाहिली त्यांनी सर्व त्यांनी त्याला सांगितलं की असं असं हे झालं आहे काय करायला पाहिजे मग त्यांनी आपल्या शालीमारला नवीन जुनं हॉस्पिटल होतं पूर्वी म्हणजे पंचवीस तीस वर्ष झालेत तेव्हाचं त्या ते हॉस्पिटलच्या तिथला पत्ता काढला आणि ते तिथं गेले त्याच्या भावाचा मित्र तिथं डॉक्टर होते त्यांच्याकडं त्यांना हे सर्व हकीकत त्यांनी सांगितली तर त्या हकीकतीमध्ये असं कळलं की आपल्याला जे इंजेक्शन पाहिजे होतं ते त्यांच्याकडं उपलब्ध होतं पण मग खूप महाग होतं पण ते आमची परिस्थिती नव्हती पण आता वेलाच नव्हता त्याला आम्ही इकडून तिकडून पैसे जमा करून आम्ही ते इंजेक्शन घेतले एक दिवसाला पाच इंजेक्शन असे पाच दिवसाचे आम्ही इंजेक्शन घेतले हॉस्पिटलमध्ये ते घेऊन आले दोघंजण आणि काय सांगू तुम्हाला पहिल्याच दिवशी माझे पाच इंजेक्शन झाले आणि थोडासा बापूच्या कृपेने माझे रुपयात दहा पैसे मला फरक पडला असं करत करत पाच दिवसात माझ्या पूर्ण हातापायाच्या मुंग्या कमी झाल्यात मला इतकं बरं वाटलं एकेकडं माझ्या बापूंचं नाव घेणं चाललंच होतं पण काय करणार परिस्थिती तशी आणली होती ठीक आहे मग तसं करून मी एक दीड महिन्यानी घरी आले मग नंतर परत माझं किडनी स्टोनचं उद्भवलं त्याचा थोडासा बार त्रास झाला होता त्याकरता मी खूप औषधं घेतले आयुर्वेदिक घेतलं होमिओपॅथिक घेतले तुम्ही आम्ही जे सांगाल त्या डॉक्टरांकडे मी फिरले पण कुठलाच मला गुण आहे ना सगळे डॉक्टर सांगत होते ऑपरेशन करा ऑपरेशन करा त्याच्याशिवाय गत्यंत आणि तो स्टोन माझ्या किडनीमध्ये जाऊन अटकला होता त्या स्टोननी मला पूर्ण एक किडनी फेल करून टाकली होती आणि दुसरी पण खराब व्हायला चालली होती तेवढ्यामध्ये माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी मनिषा कुवर ही मला भेटण्यासाठी आली तिला कळलं माझ्या मावशीची तब्येत बरी नाही ती आल्यानंतर तिने ही परिस्थिती पाहून मला ताबडतोब तिच्या मोठ्या भावाच्या योगेश कुवरच्या हॉस्पिटलमध्ये मला नेलं तिथं नेल्यानंतर त्यांनी मला ताबडतोब मोठ्या डॉक्टरांना बोलून घेतलं आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्या ॲडमिट के दुसऱ्या दिवशीच ताबडतोब ऑपरेशनला सुरुवात केली पूर्ण त्या ऑपरेशनला पाच ते सहा तास लागले तोपर्यंत सर्व फॅमिली आमची बाहेर चिंतेत बसली होती का आणि कारण डॉक्टरांनी पूर्ण हे सांगितलंच नव्हतं गॅरंटीच दिलेली नव्हती कारण ह्या कधी ऑपरेशन करता करता अगर काही हे करता करता काही कमी जास्त जर झालं तर आमच्या ह्याच्यात नाही बाबा त्यांच्या जीवाचा प्रश्न म्हणे म्हणे ठीक आहे त्याच्यामध्ये माझी मोठी मुलगी आणि मोठा मुलगा हे बोलले डॉक्टरांना की काही हरकत नाही तिचा बापू तिला जसं ठेवल तसं तुम्ही सुरुवात करा ऑपरेशनला ठीक आहे त्यांनी केली सुरुवात त्या मोठ्या डॉक्टरांना बोलवलं आणि ते तिथले हॉस्पिटलचे डॉक्टर असे जण मिळून माझ्या ऑपरेशनला सुरुवात केली ऑपरेशन करता करता दोनदा बाहेर आलेत का आम्ही हे ऑपरेशन करू शकत नाही कारण मला शुगर पण होती आणि बी पी पण होता त्याच्यामुळं हे ऑपरेशन सक्सेस होतं की नाही होत तर ते त्यांनी ह्या दोघं मुलांनी माझ्या डायरेक्ट जा सांगून टाकलं तिच्या नशिबाने ती वाचली तर ठीक नाही वाचली तर ठीक तिचा बापू तिचं सर्वस्व ठीक आहेत माने मग मा परत ऑपरेशनला सुरुवात केली त्याच्या दोन तासांनी ऑपरेशन एकदम सक्सेस झालं एक, एक माझी किडनी काढली गेली त्यांनी आणि दुसरी साफसफ करून व्यवस्थित हे केले ट्रीटमेंट चांगली दिली माझी आता तब्येत एकदम छान आहेत बापू अनिरुद्ध बापूंच्या कृपेने मी आज उभी आहेत तुमच्या पुढे त्यांची सेवा करायची संधी मला मिळालेली आहे हरिओम श्रीराम अंबज्ञ